Thank you नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणेस सर्व मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे पोट विकारांवरती दुर्वीण उपचार आणि याविषयी चर्चा करण्यासाठी प्रसिद्ध पोट विकार तज्ज्ञ असणारे पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केलेले डॉक्टर अमित मायदेव आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देते डॉक्टर अमित मायदेव यांची नमस्कार सर डॉक्टर अमित मादेव यांचं व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रसिद्ध आहे मला आवर्जून सांगायचं वाटतं की भारतामध्ये पहिली दुर्बीण उपचारांची सुरुवात म्हणजेच एंडोस्कोपीची सुरुवात डॉक्टर अमित मादेव यांनी केली आणि खास करून भारतातील रुग्णांना ह्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा ह्यासाठी ते गेली अनेक वर्ष झटत आहेत आणि म्हणूनच सर्वसामान्य रुग्णांची सेवा केल्याबद्दल खास करून त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे आपण या ठिकाणी व्हिडिओ बघूया त्यांचा की कशा रीतीने आपले माननीय माजी राष्ट्रपती जे आहेत प्रणब मुखर्जी त्यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला होता आणि खास करून वैद्यकीय सेवेबरोबर सर्वसामान्य रुग्णांची सेवा केल्याबद्दल हा खास पुरस्कार त्यांना देण्यात आला होता समाजसेवेसाठी हा पुरस्कार खास करून मिळालेला आहे एंडोस्कोपी म्हणजे पोट विकारांवरील अत्याधुनिक दुर्बिण उपचारांचं तंत्रज्ञान हे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा श्रेय डॉक्टर अमित मादे यांना जातं आपण आता ह्या ठिकाणी व्हिडिओ बघितला मला अवृजून सांगायचं वाटतं की डॉक्टर अमित मायदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्लोबल हॉस्पिटल परळ या ठिकाणी एकत्रितपणे एक छताखाली सर्व प्रकारच्या पोटविकारांचे उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये आम्लपित्त ॲसिडिटी आहे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन आहे अल्सर किंवा गॅससारखा आजार आहे अपचनासारखा आजार आहे ह्या अनुषंगानेच विविध प्रकारचे इतरही पोटविकार ज्याच्यामध्ये खास करून लिव्हरचे आजार म्हणजेच कावीळ ज्याला म्हटलं जातं किंवा या व्यतिरिक्त खास करून पित्ताचे खडे म्हणजे पित्त खडे आहेत ह्या अनुषंगाने विविध प्रकारचे इतरही आजार आहेत ज्याच्यामध्ये पॅनक्रेटाईटिस म्हणजे स्वादुपिंड दाह झाला आतड्याचे आजार झाले विविध प्रकारचे ज्याच्यामध्ये करून दुर्बिण उपचारांची गरज पडते कोलोनिस्ट करारखी गरज पडते या व्यतिरिक्त ही विविध प्रकारचे पोटाचे कॅन्सर्स यासाठी एकत्रितपणे एका छताखाली उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी खास करून जनता ओपीडीची सुरुवात डॉक्टर अमित मादेव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे सर्वसामान्य ही परवडणाऱ्या दरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्याचा आपण जरूर लाभ घ्या पण खास करून या ठिकाणी पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी ही सेवा आहे पिवळे रेशन कार्ड धारक आहेत या ठिकाणी अल्प दरामध्ये हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतात अर्थातच विषय आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर अमित मायदेव यांच्याकडनं सर्वप्रथम सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये मला एक प्रश्न तुम्हाला सुरुवातीला आज आवर्जून विचाराव असं वाटतं की आज नवीन नवीन हे तंत्रज्ञान आपण सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवत आहात पहिल्या व्हिडिओ एंडोस्कोपीची सुरुवात आपण अर्थातच भारतात केली होती जेव्हा जगभरामध्ये ह्याची सुरुवात झाली ती कशी झाली आपण कशा रीतीने भारतामध्ये ही सुरुवात केली किंवा आपण जेव्हा ही तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली तेव्हा काय स्थिती होती आणि आज काय स्थिती आहे काय सांगता येईल आम्हाला हो कारण काय की प पचन संस्था जी असते ती अत्यंत कॉम्प्लिकेटेड एक संस्था असते आणि त्याच्यामध्ये बरेच अवयव असतात वीसपेक्षा जास्त अवयव असतात आणि त्याचे जेव्हा आम्ही निदान करतो तेव्हा आम्हाला कधीकधीही दुर्बिणीचे दुर्बिणीचा तपास करावा लागतो आणि दुर्बिणीद्वारे आम्ही नुसता तपासच करत नाही पण त्याच्यामुळे आम्ही त्याचा इलाज पण करू शकतो पण हा जो दुर्बिणाचा जो प्रवास आहे म्हणजे दुर्बीण जी एंडोस्कोपी ज्याला म्हणतात कारण एन्डोस्कोपीचा अर्थ म्हणजे आतमध्ये बघणं एंडो म्हणजे आत आणि स्कोपी म्हणजे बघणं आणि एंडोस्कोपीची जर सुरुवात आपण जर बघितली तर आपण परत आता लॅपटॉपचं एक चित्र बघूया की अगदी पूर्वी म्हणजे जर एक सत्तर ऐंशी वर्ष वर्षापूर्वी जे दुर्बिणीनी जे तपास आपण जे करायचो ते अशा प्रकारचा असा तो म्हणजे अत्यंत क्रूड पद्धतीचा ही दुर्बीण होती एक स्टीलची नळी अशी तोंडाच्या वा तोंडामधनं ती आतमध्ये घालायचे आतमध्ये बघायचे पण सगळ्यात महत्त्वाचे जे श्रेय आहे म्हणजे दुर्बीण ही शोधून काढण्यामध्ये किंवा एंडोस्कोपी शोधून काढणं तर हे श्रेय जातं ह्या माणसांना आणि हा हे होता एक सायंटिस्ट हा एक सीख सायंटिस्ट होता बरेच वर्षापूर्वी तो अमेरिकेत काम करायचा आणि त्यांनी ही शोधून काढलं की आपण एक काचे काचेचा जर रॉड जर आपण सूक्ष्म जर त्याचा जर त्याचा डायमीटर केलं तो काचेचा रॉड आपण वळवू शकतो आणि एका बाजूला जर आपण इमेज टाकलं तर ते दुसऱ्या बाजूला पोचू शकतो आणि अशा प्रकारे ही दुर्बिणीची सुरुवात झाली आणि हे जे मी चित्र तुम्हाला दाखवतो आहे ती सगळ्यात पहिली एंडोस्कोपी जगातली केलेली ही अमेरिकेमध्ये झाली होती आणि ह्याचीच सुरुवात मी भारतामध्ये साधारण एक्क्याण्णव साली केली आणि हे माझं तेव्हाचं चित्र आहे की जेव्हा मी माझी पहिली भारतामध्ये एंडोस्कोपी करत होतो तेव्हा भारतातल्या डॉक्टरांकरता मी एक कसच्या शिबीर भरवलं होतं आणि हा शिबिराच्या वेळचा हा फोटो आहे आणि तशी ही एंडोस्कोपीची सुरुवात भारतामध्ये झाली आणि तेव्हापासनं एंडोस्कोपीचा एवढा वाढ झालेला आहे आणि एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला दुर्बिणीद्वारे निदान करता येतं वेगवेगळ्या रोगांचं उपचार करता येतो की बरीचशी जी ऑपरेशनं करायला लागायची पोट उघडून ऑपरेशनं करायला लागायची चिरफाड करून किंवा ऑपरेशन करून कट करून ती हल्ली करायलाच लागत नाहीत आणि जवळजवळ साठ ते सत्तर टक्के रुग्णांमध्ये आपल्याला तोंडा वाटे किंवा शौचा वाटे खालून दुर्बीण घालून आपल्याला त्याचा इलाज करता येतो सर एक पोट तज्ज्ञ म्हणून अर्थातच आपल्याकडे विविध प्रकारचे रुग्ण येत असतील कॉमन आम्लपित्त किंवा ऍसिडिटी बद्धकोष्ठता गोष्ट कॉन्स्टिपेशन आहे किंवा कॅन्सर क्लिनिक पण आहे आपल्या इथे किंवा खड्यांचं क्लिनिक आहे पोट्यात विविध प्रकारचे खडे दिसतात आपल्याला पित्ताचे खडे आहेत किंवा पॅनक्रियाजमध्ये होणारे खडे आहेत तर थोडंसं आम्हाला एंडोस्कोपीचा ह्याच्यात काय रोल किंवा रुग्ण आपल्याकडे आल्यानंतर एकंदरीतच कसा आपला ॲप्रोच असतो काय सांगता येईल आम्हाला कारण काय रुग्ण आमच्याकडे आला की आम्ही लगेचच त्याच्यावर काय दुर्बिणीद्वारे निदान किंवा उपचार करत नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही रुग्ण आला की रुग्णाकडे बघतो रुग्णाचं हिस्ट्री घेतो हिस्ट्री घेतल्यानंतर आम्हाला साधारण लक्षात येतं की त्याला कुठल्या नेमक्या अवयवापासून त्रास आहे आणि इथे हे चित्र तुम्हाला दिसतं आहे आम्ही पोटाचे जर वेगवेगळे भाग केले तर ज्या ठिकाणी त्या पा हो त्या ज्या रुग्णाला त्रास होत असतो त्याप्रमाणे आमच्या लक्षात येतं म्हणजे उजवीकडे इकडे वरच्या भागात समजा त्रास हो त्रास होत असेल तर तो यकृतापासून किंवा पित्ताशयामध्ये त्रास होऊ शकतो इकडे समजा असेल वरच्या भागात डावीकडे तर तो जठरापासून असू शकतो पण बेंबीच्या अवतीभोवती जर असेल तर तो त्रास बरेचशा वेळेला छोट्या आतडीचा असतो ओटीपोटात असेल तर मोठ्या आतडीचा असतो वरच्या भागात जर असेल तर जठराचा असतो तर असं करून आम्ही साधारण निदान मनामध्येच ऑलरेडी झालेलं असतं आणि ते झाल्यानंतर आम्ही पोट तपासतो पोट तपासल्यानंतर साधी टेस्ट करतो म्हणजे सोनोग्राफीसारखी टेस्ट करतो आणि हे सगळं केल्यानंतर आता तुम्हाला तुम्ही दाखवतो की दुर्बिणीद्वारे आम्ही आतमध्ये बघितल्यानंतर असे वेगवेगळे रोग आम्हाला आतमध्ये आढळून येऊ शकतात म्हणजे बऱ्याचशा लोकांना ॲसिडिटी असते आणि ही ॲसिडिटीचं महत्त्वाचं कारण असतं की खाणं पिणं वेळ वेळो अवेळी झाल्यामुळे किंवा आतमध्ये काही जंतू गेल्यामुळे एच पायलोरी नावाचे जे जंतू असतात ते दूषित पाण्यातनं किंवा न शिजवलेल्या अन्नातनं पोटात जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे पोटाच्या लायनिंगला अशा प्रकारचं लाल लाल सूज येऊ शकते आणि ह्याला म्हणतात गॅस्ट्रायटिस आणि ह्याचं अचूक निदान आपल्याला दुर्बीण आतमध्ये घालून करता येतं आणि गॅस्ट्रायटिस समजा आपल्याला जर सापडला तर ते आपल्याला त्याचा इलाज आपल्याला तो औषधाने करता येतो तसंच हेच जर एच पायलोरीचे जंतू जर वाढायला लागले किंवा गॅस्ट्रायटिस जर वाढायला लागला आम्लपित्त वाढायला लागलं तर त्याच्यामुळे अशा प्रकारचा घाव निर्माण होतो आणि या घावाला म्हणतात अल्सर त्याच्यामुळे अल्सर हा जो भाग आहे अल्सर हा जो रोग आहे तो म्हणजे जठरामध्ये किंवा छोट्या तडीच्या सुरुवातीला डिओडमधे झालेला घाव आणि हा घाव भरून काढण्याकरता खाणं पिणं व्यवस्थितपणे करायला लागतं थोडं पथ्य पाळायला लागतं आणि हल्ली अतिशय चांगली औषधं असतात त्या औषधांनी अशा प्रकारचे अल्सर्स संपूर्णरित्या आपल्याला बरे करता येतात पण समजा काही रुग्णांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ह्या त्यानं होणाऱ्या सगळ्या सिम्टम्सकडे डॉक्टरकडे गेलेच नाहीत किंवा औषधच जर घेतलं नाही तर त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं आणि आता हे तुम्हाला मी दाखवतो आहे असाच एक रुग्ण जो माझ्याकडे आला होता बरेच दिवसापासून त्याच्या पोटात तुखत होतं तडस लागत होती थोडं जरी जेवला तरी त्याचं पोट फुगायचं आणि थोडं क त्याचं जेवण कमी झालं होतं हळूहळू वजन कमी व्हायला लागलं होतं त्याचा आम्ही दुर्बिणी जेव्हा आतमध्ये बघितलं तेव्हा हा आपल्याला जठराच्या आतमध्ये झालेला कर्करोग सापडला आणि इथे आपल्याला दिसतंय की हा कर्करोग म्हणजे कॅन्सर अशा प्रकारचा दिसतो किंवा काही जणांना यकृताचा त्रास होतो काही जणं ड्रिंक्स घेत असतात अल्कोहोल पित असतात किंवा त्यांना वाईट सवयी असतात किंवा हिपॅटायटिस झाल्यामुळे त्यांची लिव्हर कडक झालेली असते त्याला सिरोसिस म्हणतात अशा रुग्णांना काय होतं की रक्ताच्या उलट्या होतात आणि त्या रक्ताच्या उलट्या नेमक्या कशामुळे होत आहेत हे बघण्याकरता आम्ही परत दुर्बिणीद्वारे त्याचं निदान करतो आणि इथे आपल्याला दिसतंय ह्याचं डायग्नोसिस आहे इसोफेजल वरायसिस म्हणजे लिव्हर म्हणजे यकृत कडक झाल्यामुळे नलिकेतल्या रक्तवाहिन्या फुगतात आणि त्या फुगलेल्या रक्तवाहिन्या कधी पण फुटू शकतात आणि त्याच्यामुळे त्या, त्या रुग्णाला रक्ताच्या उलट्या होतात आणि असे रुग्ण कधीकधी आपल्याला वाचवता पण येत नाहीत कारण इतक्या रक्ताच्या उलट्या होतात की त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट करायला लागतं तर ॲडमिट केल्यानंतर सपसा त्या रुग्णाला समजा रक्ताच्या उलट्या होत असतील तर आम्ही आतमध्ये इमर्जन्सीमध्ये एंडोस्कोपी करून बघतो आणि इथे आपल्याला ॲक्च्युली रक्तस्त्राव होताना दिसतो तो नेमका कुठून होतोय रक्तस्राव तो, तो आपल्याला शोधून काढता येतो आणि मग त्याचा इलाज पण करता येतो आणि तसंच आपण आता मगाशी ऐकले त्याप्रमाणे फक्त वरूनच नाही पण आम्ही दुर्बीण खालून पण घालू शकतो शौचा वाटे आणि बऱ्याचशा लोकांना आतडीचे रोग असतात त्याला कोलायटिस म्हणतो पण कोलायटिस ही फार जनरलाइज टर्म आहे आणि कोलायटीस म्हणजे मोठ्या आतडीला आलेली सूज कारण कुठलाही आयटीस म्हणजे सूज तर कोलनला आलेली सूज म्हणजे मोठ्या आतडीला आलेली सूज म्हणजे कोलायटिस तर हा कोलायटिस नेमका कसला कोलायटिस आहे हे शोधून काढणं महत्त्वाचं असतं म्हणजे केवळ तो जंतूंमुळे झालेला आहे का अल्सरेटिव कोलायटिस आहे का कशामुळे आहे तर तसंच कोलोनोस्कोपी म्हणजे खालून जेव्हा आम्ही दुर्बीण घालतो तेव्हा आम्हाला अशा प्रकारचे कोलायटीस आढळून येऊ शकतो आता हे जे चित्र तुम्ही बघताय ते अल्सरेटिव कोलायटिस नावाच्या रोगाचं चित्र आहे म्हणजे ज्या रुग्णांना बरेच वेळेला शौचालय होत असतं प्रत्येक वेळेला शौचालय होताना रक्तस्त्राव होत असतो आणि त्याच्यामधनं शेम जात सेम जात असतो नंतर मग शौचालय नीट होत नसतं पातळ होत असतं आणि ह्या जो अल्सरेटिव क्वालिटीज आहे त्याचा पण हल्ली आपल्याकडे अतिशय चांगली औषधं असतात पथ्य पाळायला लागतं आणि हा पण रोग आपल्याला बऱ्यापैकी चांगला निदान करता येतं आणि इलाज करता येतो करता येणं शक्य आहे खास करून दुर्बीण उपचारांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत ग्लोबल हॉस्पिटल परळ या ठिकाणी पोटविकार केंद्र आहे बलदुता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस जे डॉक्टर अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे सर ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या व्यतिरिक्तही अनेक डॉक्टर आहेत का हो माझ्याबरोबर सहा डॉक्टर्स कार्यरत आहेत म्हणजे माझ्याबरोबर काम करत असतात आणि सगळे अतिशय प्रख्यात शिकलेले पोटविकार तज्ज्ञ आहेत त्यामुळे okay. मी जरी चीफ असलो तरी सगळे रुग्ण काय मी स्वतः बघू शकत नाही कारण जवळजवळ एक शंभर ते दीडशे रुग्ण रोज मी बघायचं कसं शक्य होणार नाही म्हणून आम्ही सहा जणं मिळून आम्ही ही ओ पी चालवतो आणि हे सगळ्या रुग्णांना आधी आम्ही तपास तपासून घेतो तपासल्यानंतर ज्यांना ठरवतो की कोणाला दुर्बीण उपचाराची जरूर आहे दुर्बीण चाचणीची जरूर आहे काही काही जणांना सोनोग्राफी लागते काही काही जणांना एक्सरेज लागतात काही काही जणांना नुसती औषधं देतो किंवा नुसतं पथ्य सांगतो काय पाळायचं ते आणि okay. असे असे करून आम्ही आमची ही टीम आहे okay. त्याच्यामुळे माझ्या व्यतिरिक्त डॉक्टर शाह आहे डॉक्टर अंकित दलाल आहे डॉक्टर विनय धीर आहेत डॉक्टर नितीन आहेरराव आहेत okay. असे आम्ही बरेच डॉक्टर्स आहेत जे खूप शिकलेले डॉक्टर्स आहेत आणि okay. सगळे सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत जे मी एकटा नाही आहे नक्कीच पण आपल्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अमित मॅधे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पोट विकार केंद्र खास करून ग्लोबल हॉस्पिटल परळ मुंबई रुगन या ठिकाणी उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वच रुग्ण ह्या सर्व सेवेचा लाभ घेऊ शकतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतात फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा पुढील नंबरवरती अपॉइंटमेंट घ्यायचे आणि पुढील एक महिन्यासाठी सवलय दरात कन्सल्टेशन उपलब्ध आहे ज्याचा जरूर लाभ घ्या कार्यक्रमात पुढे आपण जाणून घेणार आहोत की दुर्बीण तंत्रज्ञानात अत्याधुनिक अजून काय आलेलं आहे खरोखर एक चमत्कार असं म्हणायला हरकत नाही फक्त हा तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे आणि तो आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विषयांवर

नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत करतोय या ठिकाणी आपली चर्चा सुरू आहे ती प्रख्यात पोटविकार तज्ज्ञ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले डॉक्टर अमित मॅदेव यांच्याबरोबर कार्यक्रमाच्या पूर्वात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने विविध प्रकारच्या पोटविकारांवरती आता मात करता येणे शक्य आहे खास करून दुर्बिण तंत्रज्ञानात आणि त्याचबरोबरीने औषधं आणि पथ्य सुद्धा या अनुषंगाने फार महत्त्वाचं आहे अर्थातच आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असेल म्हणजेच ॲसिडिटी किंवा अम्लपित्त असेल तर खास ॲसिडिटी क्लिनिक आहे या ठिकाणी बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन म्हणजेच आता निगडीत समस्या असतील तर त्यासाठी स्पेशल क्लिनिक आहे ह्या व्यतिरिक्त पोटाच्या कॅन्सरसाठी विशेष या ठिकाणी उपाययोजना उपलब्ध आहे अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि पोटातील खडे म्हणजे मग पित्ताचे खडे असोत किंवा पॅनक्रेटायटिस स्वादुपिंड दाह त्यामधले खडे असो ह्या विविध खड्यांसाठी सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे ज्याचा आपण जरूर लाभ घ्या खास पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय माफक दरामध्ये या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण लाभ घेऊ शकता जनता ओपीडीचा लाभ घेऊ शकता पण त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती डॉक्टर अमित मदेव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी हे बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस या ठिकाणी सर्व उपचार उपलब्ध आहेत ज्याचा जरूर लाभ घ्या पुन्हा एकदा कार्यक्रमाची वेळ असताना सर मगाशी आपण एंडोस्कोपी किंवा दुर्बिणीने विविध प्रकारचे पोटविकार रीतीने ट्रीट किंवा निदान करता येऊ शकतील हे बघितलं अजून पुढे आम्हाला जाऊन काय सांगतील याविषयी हो आता मगाशी मी सांगितलं की आपल्याला दुर्बिणीद्वारे निदान करता येतं पण तसंच हल्ली गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये आम्ही असं करायला लागलो की आतमध्ये दूर्बीन दुर्बिण घालून त्या दुर्बिणीद्वारे आम्ही इलाज पण करू शकतो आता सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे साधी गोष्ट सांगतो म्हणजे बरीचशी माझ्याकडे अशी लहान मुलं येतात किंवा असे काही रुग्ण येतात की ज्यांनी काही गोष्टी गिळलेल्या आहेत म्हणजे काही काही जणं नाणी गिळतात किंवा काही बॉलबेरिंग्स गिळतात किंवा बॅटरीज गिळतात किंवा असं काही चुकून गिळलेले असतात किंवा मुद्दाम काहीजणं गिळतात तर ते पूर्वी त्याचं मोठं पोट उघडून आपल्याला ऑपरेशन करून ते आतमधन काढायला लागायचं पण आता इथे परत आपण लॅपटॉपच्या चित्राकडे बघूया की हल्ली ही दुर्बीण आतमध्ये घालून आम्ही वेगवेगळ्या गोष्टी पोटामध्ये गेलेल्या काढू शकतो आता इकडे आपल्याला एक नाणं आहे हा एक चमचा आहे एका पेशंटने गेलेला एक ब्लेड आहे हे बॉल बेरिंग किंवा एक हे मार्बलसारखं आहे आणि इथे तर एका पेशंटने एक थर्मामीटरच गेळलं होतं तोंडात ठेवलेलं थर्मामीटर हे सगळं आपल्याला काढता येतं तर नुसतं एवढंच नाही तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काही पेशंट असे दिसतात की त्यांना त्यांची त्यांचं यकृत म्हणजे लिव्हर कडक झालेलं असतं त्यांना रक्तस्त्राव होत असतो तर अशा पेशंटची आम्ही इमर्जन्सीमध्ये एंडोस्कोपी करतो आणि इथे आपल्याला ॲक्च्युली दिसतं आहे की ही इमर्जन्सी एंडोस्कोपी करताना कसा रक्तस्त्राव होतो आहे हे ॲक्च्युली एक नळ उघडल्यासारखं हे रक्त वाहत असतं आणि ते पूर्वी आय सी यूमध्ये ॲडमिट करून त्यांचं मोठं ऑपरेशन करायला लागायचं पण हल्ली आम्ही आतमध्ये दुर्बीण घालून अशा प्रकारचा ग्लू एक आतमध्ये इंजेक्ट करतो आणि हा रक्तस्राव आपल्याला इमिजिएटली थांबवता येतो आणि त्या पेशंटचा जीव वाचवू शकतो तसंच काही रुग्णांना पित्त नलिकेमध्ये म्हणजे यकृतातनं येणारी जी पित्त नलिका असते त्याच्यामध्ये काही खडे अडकलेले असतात आणि त्याच्यामुळे कावीळ झालेली असते आणि ही कावीळ नुसती होत नाही पण पोटामध्ये दुखत असतं तर आम्ही दुर्बीण घालून हे खडे काढू शकतो पूर्वी ह्याला पण मोठं ऑपरेशन लागायचं पण आता आतमध्ये जाऊन आम्ही पित्त नलिकेचं तोंड हे कट करून थोडंसं मोठं करू शकतो आणि आतून हे सगळेचे सगळे खडे बाहेर काढू शकतो ओके okay. आणि तसेच खूप मोठे आणखीन आणखीन अत्याधुनिक ऍडव्हान्स अत्याधुनिक आहे तंत्रज्ञान त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वशांचं स्वागत पोटविकारांपासून मुक्ती या विषयावरती आपली चर्चा सुरू आहे प्रख्यात पोटविकार तज्ज्ञ असणारे डॉक्टर अमित माधव यांच्याबरोबर ज्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे खास करून त्यांनी केलेल्या समाजसेवेबद्दल मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्लोबल इन्स्टिट्यू ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस म्हणजेच हे जे पोट विकार केंद्र आहे या ठिकाणी सर्व प्रकारच्या पोटविकारांसाठी अत्याधुनिक स्वरूपाचं निदान आणि उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यात विविध प्रकारची पोटदुखी आहे आम्लपित्त असिडिटी सारखा आजार आहे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन आहे शौचाचे विविध प्रकारचे आजार आहेत शौचा होणारा रक्तस्त्राव आहे मुळव्यात भगंदर सारखा आजार आहे त्याचप्रमाणे आतड्याचे विविध प्रकारचे आजार आहेत कोलायटिस इरिटेबल बॉवल सारखा आजार आहे लिव्हरचे आजार म्हणजे यकृताचे आजार आहेत लिव्हर सिरोसिस आहे लिव्हर कॅन्सर्स आहेत किंवा पित्ताचे खडे आहेत आणि ह्यामुळे उद्भवणारी काबीळ आहे या व्यतिरिक्त पॅनक्रेटायटिस किंवा त्यामध्ये पॅनक्रॅस खडे आहेत स्वादुपिंड दहा ज्याला म्हटलं जातं हे विविध प्रकारच्या पोटविकारांसाठी एकत्रितपणे एका छताखाली उपचार उपलब्ध आहेत खास करून पिवळा रेशन कार्डधारकांसाठी जनता ओपीडी या ठिकाणी आहे आणि सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या आशिया खांडातलं सगळ्यात मोठं पोटविकार केंद्र आहे असं अभिमानाने सांगायला हरकत नाही पुन्हा एकदा कार्यक्रमात असताना सर अत्याधुनिक तंत्रज्ञान आपण या ठिकाणी आणलेलं आहे सर्वसामान्य रुग्णांसाठी खास करून आणि त्यासाठी आपलं किती म्हणजे अभिनंदन आणि कौतुक करावं ते थोडंच आहे कारण हे सर्व तंत्रज्ञान पूर्वी उपलब्ध करून देण्यासाठी लोकांना परदेशी जायला लागायचं आणि ह्या आता जी जागतिक दर्जाची ही सर्व टेक्नॉलॉजी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे खास करून अर्थातच आम्हाला उत्सुकता कॅप्स्युल एंडोस्कोपी हा जो प्रकार आहे त्याविषयी जाणून घेण्याची कारण ही एक खासियत आहे आपल्या सेंचरीची काय सांगता येईल आम्हाला हो आता सगळ्याच बाबतीमध्ये जर आपण टेक्नॉलॉजी जर बघितली ती स्पेस एज टेक्नॉलॉजीपर्यंत आपण पोचलेलो हो आहोत आणि एवढी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे की ती दुर्बिणींमध्ये सुद्धा ही टेक्नॉलॉजी तेवढीच वाढलेली आहे त्याला स्पेस एज स्पेस एज एंडोस्कोपी असं आम्ही म्हणतो आता मी तुम्हाला काही आणखी चित्र दाखवतो आता आपण जर व्हिडिओ एंडोस्कोपीचं जर हे बघितलं तर इथे हल्ली आम्ही जी दुर्बीण चाचणी करतो ना ती साधी दुर्बीण चाचणी नसते म्हणजे आतमध्ये बघितल्यानंतर आतमध्ये आपल्याला नुसतं आतलं लायनिंग दिसत नाही पण आतमधला कम्प्लिटली त्याचं सरफेस दीडशे टक्के मॅग्निफाईड केलेल्या व्हिजनमध्ये दिसतं मग इथे आपल्याला दिसतंय ह्याला म्हणतात आतलं लायनिंग हे आतडीचं लायनिंग आहे आणि ह्या मोठ्या ह्या अशा प्रकारच्या लायनिंगमधनं आपल्या अन्नाचं शोषण होत असतं तर एवढं सूक्ष्म असं आपल्याला आतमध्ये निदान करता येतं आणि कॅप्स्यूल आपण ऑलरेडी आप तुम्हाला माहिती आहे की कॅप्सूल एंडोस्कोपी म्हणजे एक कॅप्स्युलमध्ये कॅमेरा असतो की छोट्या आतडीचे समजा रोग असतील छोटी आतडी एकवीस फूट लांब असते तर त्याचं निदान करण्याकरता हे कॅप्स्यूल एंडोस्कोपीचा शोध झाला होता जवळजवळ दहा वर्षापूर्वी आणि ही कॅप्स्युल गिळली की ती कॅप्सूल आपणून आतमध्ये छोट्या आतडीमधनं जायची आणि मग त्याचे चित्र आपल्याला बाहेर कॉम्प्युटरवर दिसायचं तर अशा प्रकारची ही कॅप्स्युल एंडोस्कोपी आम्ही जवळजवळ दहा वर्ष वापरत होतो पण हल्लीच्या काळात एक नवीन प्रकारची कॅप्सूल आलेली आहे जी आपल्याला बाहेरून व्हिडिओ गेम खेळल्यासारखी आतमध्ये ती मोटर चालवल्यासारखी चालवता येते म्हणजे बाहेरून अशी जॉयस्टिक नुसती हलवून आतमध्ये पेशंटनी रुग्णांनी गिळलेली कॅप्सूल या मशीनमध्ये झोपून आपल्याला ते कॅप्सूल पाहिजे तिकडे नेता येते आणि पाहिजे पाहिजे तो आतमधला भाग बघू भग, बघता येतो नीट निदान करता येतं तर ह्याला म्हणतात मोटरेबल किंवा मॅन्युअरेबल कॅप्सूल आणि सगळ्यात जे अत्याधुनिक जे आत्तापर्यंतचं इन्व्हेन्शन आहे दुर्बिणींमध्ये ते म्हणजे हे आपल्याला दिसतंय की आत्तापर्यंत काय आपल्याला दुर्बीण तोंडावाटे घालून आम्हाला ती स्वतः चालवायला लावायची आम्ही त्याची व्हील्स हलवून ती दुर्बीण आतमध्ये वळवायचो पण हल्ली अशा प्रकारच्या दुर्बिणी निघालेल्या आहेत इथे आपल्याला आहे यांचं ऑलरेडी संशोधन सुरू सुरू आहे जगामध्ये ज्या थोड्या दिवसांमध्ये किंवा थोड्या वर्षांमध्ये आता आपल्या सेंटरमध्ये आपल्या भारतामध्ये सुद्धा येणार आहेत की इकडे हा ही जी दुर्बीण आहे ती आतमध्ये घातल्यावर बाहेरून रिमोट कंट्रोलनी ती दुर्बीण आपल्याला ऑटोमॅटिकली चालवता येते आणि नुसतं एवढंच नाही तर ही जर तुम्ही दुर्बीण बघितली तर ह्या दुर्बिणीच्या आतमध्ये तीन दुर्बिणी असतात आणि त्याला चार हात असतात त्याच्यामुळे आतमध्ये ही दुर्बीण पोटामध्ये घातल्यानंतर हे आपल्याला तीन चार हात असे हलवता येतात आणि ॲक्च्युली आतमध्ये ही दुर्बीण घालून पोटाच्या आतमध्ये किंवा आतडीच्या आतमध्ये ऑपरेशन करता येतं म्हणजे आतमध्ये समजा कर्करोग हो असेल किंवा आतमध्ये काही आतमध्ये प्रॉब्लेम असेल जो आपल्याला काढून टाकायचा असेल शरीरातनं तर अशा प्रकारची ही म रोबॉटिक एन्डोस्कोप याला म्हणतात हा रोबॉटिक एंडोस्कोप जो आहे तो पण एक नवीन आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आपण बघितलं अत्याधुनिक स्वरूपाचं असं हे तंत्रज्ञान आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या पोटविकारांवरती मात करता येणे शक्य आहे अर्थातच हे उपचार ग्लोबल हॉस्पिटल परळी मुंबई या ठिकाणी उपलब्ध आहेत बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस डॉक्टर अमित माधव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जरूर ह्या सर्व उपचारांचा आपण लाभ घ्या पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती सर जाता आता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल मला एकच सांगायला आवडेल की पचन संस्था जी असते ती खूप कॉम्प्लिकेटेड असते आणि आपण जेवण जे आपल्याला लागत असतं था, ते त्याच्या त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळत असते ऊर्जा मिळत असते पण हल्लीच्या काळांमध्ये लोकांना पोटाची काळजी घ्यायला वेळ नसतो काय जेवतो त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं था। त्याच्यामुळे कधीही तुम्हाला पोटाचा रोग जर जास्त दिवस काही जास्त दिवस जर तुम्हाला त्रास होत असेल तर लवकरात लवकर जवळपासच्या पोट तत् पोटाच्या तज्ज्ञांकडे जायचं त्याच्याकडे तपासून घ्यायचं कारण हा जर रोग वाढायला लागला तर आतमध्ये त्याच्यामध्ये अशा प्रकारचे काही रोग होऊ शकतात की मग आपल्याला कधी कधी इलाज राहत नाही पण खाणं पिणं वेळेवर ठेवायचं आणि दूषित खाणं आणि पाणी नेहमी कधी प्यायचं yes, नाही येस मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला होता की आपण जरूर हा डॉक्टर अमित महादेव यांनी दिलेला सल्ला आचरणात आणा आणि जर आपल्याला दीर्घकाळ चालणारा पोटाचा त्रास असेल तर दुर्लक्ष करू नका ग्लोबल हॉस्पिटल परळ या ठिकाणी बलदोदा इन्स्टिट्यूट दा ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस या ठिकाणी अॅसिडिटी क्लिनिक आहे बद्धकोष्ठता गोष्ट कॉन्स्टिपेशनसाठी आहे कॅन्सर पोटाचे जे आहेत त्याच्याहीसाठी आणि पोटातील विविध खडे त्यांच्याहीसाठी क्लिनिक आहे पण ह्या व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाचा पोट विकार असो मग तो आतळ्याचा आजार असो कोलायटिस असो शौचास होणारा रक्तस्त्राव असो मुलगा भगंदर सारखा आजार सर्व आजारांवरती या ठिकाणी एकत्रितपणे एका छाताखाली उपचार उपलब्ध आहेत ज्याचा जरूर लाभ घ्या पुढील एक महिन्यासाठी सवले दरात कन्सल्टेशन आहे आणि खास करून मंगळवार गुरुवार जनता ओपीडी आहे पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी पण सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात असे उपचार उपलब्ध आहेत ज्याचा जरूर लाभ घ्या पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती डॉक्टर अमित महादेव आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वक्षणा केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद चोवीस तास रहा एक पाऊल पुढे